हाय तर गुड मॉर्निंग. तर आज आपण ना सकाळी भरपूर लवकर उठलो आहे, 3:30 वाजले फक्त. तर आज आम्ही चाललेलो आहे गोव्याला. तर बघू जातात की आमचे बातचे इकडे पण. आणि आत्ताच्या आम्ही लिफ्टमध्ये सामान भरतो आहे खाली जाण्यासाठी. चला बाळून जाऊ. आजचं आपल्याकडे कोणत्या गाडीविषय ब्लॉग नाही. तर आज आपण चाललो फिरायला गोव्याला, तसा ब्लॉग आहे. आपण काय जातो, कसं जातो, कोण कोण आहे वगैरे ते बघूया. सर्वात पहिलं आमचे जण क्यूट्स शकुली आणि अथर्व, बाकीच्या नंतर आहेत येत आहेत. आणि आपण ह्या गाडीने चाललो आमची. तर बघूच्या पाठीमा बुट प्लेस मागच्या तुम्ही बघितलेला अर्टिकाचा. आता सी एन जी टाकलो होतो आपण, मॉडेलची गाडी होती त्यामध्ये. तर आता आपण निघत आहे इथून. बघू शकतात की गाडी काढली आपली, दाजी काढत होते आम्हाला मोठी बहीण आहे. बाकी परत सांगतो तुम्हाला शकुली आहे ती. तर बघू आज कसा रस्ता आहे जाण्यासाठी गोव्यासाठी, किती वेळ लागतो, कुठं कुठं जातो आणि कसं आहे. तर आता आपण निघत आहे बिल्डिंग पासून. बघू शकता आपण गाडीत बसलोय, सर्व सामान वगैरे भरले, सर्व आजवलोय. तर आता दाजी गाडी चालवत होते, तर पुढे गेल्यानंतर मी चालवेल म्हणजे हायवेला वगैरे. तर आता आपण बघू रस्ते कसे आहेत, काय गोव्यात सीन कसा आहे जाण्याचा येण्याचा. आपल्या आपली गाडी सी एन जी असते, मग सी एन जी कुठं कुठं भेटतो आपल्याला ते पण तुम्हाला दाखवेल मी. आणि किती किती सी एन जी बसतो प्रत्येक ठिकाणी ते पण. तर चला आपल्यासोबत गोव्याला आज आपण जाऊया. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला आपण उमरत पर्यंत पोहोचलेलो आहे, कराडच्या इथे पोहोचतो 6. तर आता आपण साताराच्या इकडे पोहोचलोय कराडच्या इथे. हे उमरतचा पेट्रोल पंप आहे, हा इथे सी एन जी आहे. तर बघू शकतात हायवे पूर्ण हा. आणि गाडी चालवताना व्हिडिओ काढली नाही शक्य जास्त, जे थोडं थोडं व्हिडिओ काढले तुम्ही बघू शकतात ते व्हिडिओ सगळे. आणि आपण पुढे गेलं तर बघूया आता गोव्यात कसं लुक आहे. आणि आता सर्वच मजा आपण आपल्या गाडीत किती बसतो ते पण बघूया. गाडीचा आमचा फील एक नंबर होता, कारण की गाडी पूर्ण भरली होती. आणि गाडीला पिकअप वगैरे चांगलं आहे, 104 बी एच पी पॉवर काढतात आणि 14 CC इंजिन आहे गाडीमध्ये. सी एन जी असं तरी बघू शकतो पुढे गाडी आपली फिरवण्यासाठी गर्दी कमी इथे. तर बघू शकतात आणि हा मेन हायवे. तर चला पुढे. तर आत्ता गॅस भरायला चालू केले बघू शकतात आणि तिथे बघू शकतात चालू केलेलं आत्ता. आणि किती भरतं इथे 93 रुपये बघू शकतात. इकडे पुण्यामध्ये 80 रुपये किलो आहे, तर 93.40 किलो आहे. तर बघू आपण, तर बघू शकतात 552 किलो 5.6 93 पॉईंट. तर आपण आता सी एन जी भरून निघलो. बघू शकतो सी एन जी फुल येतं आपल्या गाडीमध्ये. तर आता बघू कुठपर्यंत जातो. तर चला आता नाश्ता करून घेऊया आपण आणि त्याच्यानंतर पुढे बिल्डर रस्त्यामध्ये. तर आता पण सातारा वगैरे क्रॉस केलंय आणि नाश्ता पण केलेला आहे आपण. तर आता पण कोल्हापूर पर्यंत पोहोचलोय आणि कोल्हापूर पण थोडंसं पास केलेलं आहे. आणि आता निपाणी मार्गे चाललोय, पण निपाणीवरनं एक राईट साईडला रस्ता जातो, तो आंबोली घाटाकडे जातो. आंबोली घाटातून सरळ गोवा लागतो आणि तो, कारण की तो पलीकडला घाट आहे ना, तो घाट डेंजर असल्यामुळे आपण हा घाट हा घाट घेतलेला आहे आपण. तर हा घाट थोडासा म्हणजे नॉर्मली छोटा आहे आणि घातक नाही आहे. तिकडल्या घाटामध्ये कसं दिवे दुसरा घाट येतो, तो खूप डेंजर घाट आहे, त्यामुळे तिकडे जात नाही आपण. तर चला आपण व्हिडिओ बघूया पुढे. पुढे आपण थोडंसं एक राईट टर्न घ्यायचं आहे. राईट टर्न घेतल्यानंतर तो आंबोली घाटाकडे असं जातो, म्हणजे गोवा साईडला. तर पुढे बघू बघा तुम्ही, बघू शकतात की झूम करून दाखवतो तुम्हाला मी. बघू शकतात गोवाचं हॉटेल दाखवतो, नाव आहे फक्त. म्हणजे मेन हायवे आहे हा बँगलोर हायवे. आणि इकडे सरळ केलं तर बँगलोरला जातो आपण, राईट साईडने आंबोली घाटाकडे जातो. तर आपण हा राईट हा तुम्ही पण ह्या राईट टर्नने जाऊ शकतात, कारण की या घाट जरा सोप्पा घाट आहे. तर बघू शकतात पलीकडे लाल बस पण जाते आणि ती एस टी पण फक्त आंबोली घाटापर्यंतच आहे, कारण की ते महाराष्ट्रामध्ये लागतं ते शेवटचं गाव आहे ते.
पुढे बघू शकता भरपूर गाव आहेत, तुम्हाला नाव दाखवत पुढच्या व्हिडिओमध्ये गावं कोणती कोणती आहेत ती बघू शकता. परत झूम करून दाखवतो तुम्हाला. लाल बस, लाल परी, परीकडं सुद्धा बघू शकतात. आपण महाराष्ट्रातच आपण पुढे गोवा बाउंड्री लागेल बघू शकतात. बस वगैरे ट्रॉफिक थोडं पण नॉर्मल लागेल रस्त्याला, पण जास्त घातक रोड नाही आहे, घाट कमी आहे. तर बघू शकतात तर पुढे. तर चल चला पुढे आपण घाटात जाऊन भेटूड एक आता. तर चला पुढे. तर आत्ता आपण आंबोलीत पोचलोय. तर बघू शकता आंबोलीचा घाट आहे हा. तर आपण इकडं बघू शकतो पूर्ण बघू शकता तिकडलं पण चौकच दिसतंय बघ. तर तुम्ही बघू शकता पूर्ण ढग वगैरे कसं दिसतंय पूर्णपणे. दोन मिनिटं फक्त. तर बघू शकतात पूर्ण खाली जंगल आहे, पूर्णपणे हिरवं दिसतंय आणि डोंगराला ढग चिटकलेले बघू शकतात. किती सुंदर आहे, अशा ठिकाणी फिरायला खूप आवडेल. तर बघू शकतात पूर्णपणे दिसतंय इकडून, इकडून बघा खाली खाली पूर्ण जंगल आहे खाली आणि वरती बघू शकतात पूर्ण ढग चिटकलेले आहेत. बघू शकतात पूर्णपणे इकडे. बघू शकतात चला आता थोड्या दिवस आपण गोव्यात जाऊया आणि तिकडनं पूर्ण बघू आता गोव्याचं. तर चला तर बघू शकतात की आता आंबोली घाटात आहे आपण आणि थोड्या दिवस आपण गोवा जातो. गोवा बघताना 70-80 किलोमीटर आहे. तुम्ही मागची एवढं सगळं बघितलं असतं. तर आता खाली बघू शकतात पहा पुढे झूम कर तिकडे त्यांना डोंगर दाखव. डोंगर बघू शकतात, डोंगरात किती धूप आहेत बघू शकतात. खाली जंगलातच सगळं झाड आहे तिथं आणि त्यावरती बघितलं ना धूप सगळं बघू शकतो तुम्ही. आणि साईडला लोक आणि पहिले मार्ग माकडं पण तिथे बघू शकतात. साईडला बघा माकडं बघू शकतात. साईडला बघा तुम्ही पूर्णपणे व्ह्यू तुम्हाला भेटेल इकडे. आपण डायरेक्ट गोव्यात भेटलोय कारण की गाडी म्हणजे पाऊस पण आता थोडासा, त्यामुळं बोलता आला नाही, काही व्हिडिओ शूट करता आले नाही कारण की गाडी बी चालवायची होती. तर पाऊस येत होता तेव्हा बघूया. तर बघू शकतो आपण पूर्ण गोव्यात पोहोचलोय. बघू शकतो तो गोवा आणि ज्यात आतमध्ये पलीकडे बीच आहे. आपण रूम घेतोय आणि 5-10 मिनिटं आपण रूम घेऊ त्यात आतमध्ये आपली गाडी. बघू शकतो पाऊस आला तर नॉर्मल घाण झालेली आहे. तर चालेल बघूयात आपण कोणती रूम घेतो काय घेतोय वगैरे. ठीक आहे